राहता तालुक्यातील डाळिंब भागावर तेल्या रोगाची मोठी संक्रात आली असून या रोगामुळे तालुक्यातील 400 ते 500 हेक्टर डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहे। यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना या बागा तोडण्याची वेळ आली आहे। राहता परिसरात 700 ते 800 हेक्टर डाळिंब बागाची लागवड झालेली होती, चांगलं उत्पन्नही मिळत होतं, शेतकऱ्यांना यातून 4 पैसे मिळायचे। मात्र यावर्षी या भागावर तेला रोगाचा मोठा शिरकाव झाल्याने हातातोंडाशी आलेला घास या रोगाने हिरावून घेतला आहे। लाखो रुपये खर्च करून या भागा फुलावल्या, मात्र ऐन माल काढणीच्या वेळेला या रोगाने याच्यावर अटॅक केल्याने ही बागच उद्ध्वस्त झाली। बागावर मशागती, खाद्य व औषधं यासाठी लाखो रुपये खर्च केला, तो खर्चही यातून निघणे अवघड झाले आहे। यामुळे अगोदरच हालाकीत असलेला शेतकरी पूर्ण मेटाकुटी झाला आहे। झालेला खर्चही वसूल होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी या उभ्या डाळिंब बागावर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आलेली आहे। या तेल्या रोगामुळे डाळिंबावर काळे ठिपके सड गळ होऊन माल अक्षरशः जमिनीवर लोळला गेला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान या परिसरात झालेलं पाहायस मिळत आहे। हा खराब झालेला माल कोणत्याही बाजारपेठेत कोणीही घेत नाही, त्यामुळं माल न काढताच या बागा तोडल्या जात आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र कृषी विभागानं याची दखल घेतली नाही। वरून त्यांना सांगण्यात आलं की या रोगाला कोणतीही नुकसान भरपाई भेटत नाही, त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले। तर त्याचबरोबर जो हवामान आधारित पीक विमा शेतकऱ्यांनी या डाळिंब पिकाचा उतरवलेला, त्यातही हे पीक बसत नसल्यामुळं किंवा हा आजार बसत नसल्यामुळं शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली असून आता करायचं काय हाच प्रश्न त्यांना सतावत आहे। मी अशोक सदाफळ, दैनिक सारोमत, राहता।